अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत यांच्यासह ज्या 13 जवानांचे निधन झाले त्यांना जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि माजी सैनिकांच्या वतीने शहरातील नगरपरिषद चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि तालुक्यातील माजी सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते। आपल्या जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताईंना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार फुले अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करावी, त्याचबरोबर आपल्या या सर्व श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित। सारा देश स्तब्ध झाला अशा एका बातमीने की ज्या बातमीने अंगावरती शहारा आला, असं कसं घडलं अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती। याचं कारण एकच होतं, आमचे सैन्य दलाचे प्रमुख बिपिनजी रावत अतिशय शूरवीर असे जवान हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले आणि ही बातमी जेव्हा समजली तेव्हा अख्खा देश रडला। देशच नाही तर संपूर्ण जगाने
हाहा व्यक्त केली असं वाटलं नव्हतं अघटित असं काही घडेल. देव अचानक तुम्हाला आमच्याबद्दल घेऊन जाईल पण जेव्हा शौर्य आणि संरक्षण याची चर्चा होईल त्यावेळी पहिल्यांदा तुमची आठवण काढली जाईल. त्यांच्या नावाने शत्रू राष्ट्र कापायचे, त्यांच्या योजनेतून अनेक अशी कार्य घडली की ज्यावेळेस शत्रू राष्ट्राला माघार घ्यावी लागली असे आमचे संरक्षण प्रमुख लष्कर प्रमुख बिपिनजी रावत यांचं, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचं आणि त्यांच्यासोबत 11 अतिशय शूरवीर अशा जवानांचं निधन झालं. बिपिन रावत यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे काका या सगळ्यांनी देशसेवा केलेली आहे. बिपिन रावत यांना अनेक पारितोषिकं मिळाली, शौर्य पदकं मिळाली पण देशसेवा ही सगळ्यात वरची सेवा त्यांच्यासाठी होती. तेच पदक त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि म्हणून अतिशय निर्भीड आणि कणखर बाणा असलेला हा योद्धा आज आमच्यामध्ये नाही. त्यांची आठवण आम्हाला कायम राहील, हे दुःख आम्हाला कायम राहील असं घडायला नको होतं पण नियतीने आमचं ऐकलं नाही, देशाची प्रार्थनाही ऐकली नाही आणि ते घडलं आणि आज आमच्यामध्ये हा शूर वीर जवान वीर भारत मातेचा पुत्र आमच्यामध्ये नाही आणि म्हणूनच त्याला नमन करण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी, त्याच्या आत्म्याला, पवित्र आत्म्याला चिरंतन शांती मिळावी यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आणि स्वर्णबादीला मी विनंती करतो की त्याने शांतीमंत्र म्हणावा आणि मग आपण श्रद्धांजली अर्पण करू. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.